बोलायला सोपं आहे राधा, पण तिला त्रास होतोय याचा मलाही त्रास होतोच आहे ना. म्हणजे बघ ना, इतर वेळेला मी अपसेट असायचो तेव्हा आजीशी बोलू शकायचो, पण आता मी काहीतरी बोलू विलास, न रागवता ऐकशील, लाईक अ गुड फ्रेंड. तुझं आणि बयोआजींचं फार काही बोलणं होत नाहीये, म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ते तुला व्यक्तही करता येत नाही आणि मनात दाबूनही ठेवता येत नाही, हो ना? हो. आता पाडव्याच्या दिवशी तर तुला खूप वेळ त्यांच्यासोबत घालवायला लागेल. विलास, या गुढी पाडव्याच्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाला तुझ्याकडे एक भेट मागितली तर देशील? एक मिनिट, मी असं डायरेक्ट प्रॉमिस वगैरे करणार नाही. उगाच गोड बोलशील आणि काहीतरी. हे बघ, तू जे काही आहे ते सांग, मग ठरवेन मी. बरं, ठीक आहे. मला फक्त एवढंच हवंय की नीलाबद्दलची भीती आणि बयोआजींबद्दलची अडी हे दोन्ही काढून टाक मनातून. नवीन वर्षाची ना नव्याने सुरुवात कर. बयोआजी खोटं वागतायत याचा जर तुला ठाम पुरावा मिळाला ना, तरच त्यांच्या विरोधात उभारा. तोपर्यंत तरी त्यांच्याशी नीट वाग, पण मनात असा संशय ठेवून त्यांच्याशी फटकून नको वागूस. राग ना त्यांच्या खोटेपणाचा कर, त्यांचा नाही. राधा, एक सांगू, वाटतेस तितकी फक्त आगाऊ नाहीयेस तू. थँक्यू, हलकं वाटलं तुझ्याशी बोलून, तुझं बोलणं ऐकून. तू खरं तर ना माझी चांगली मैत्रीण किंवा सल्लागार होऊ शकली असतीस. अजूनही विचार कर, कारण आता आपल्या दोघांनाही कळलंय की समोरच्याकडे जरा बरे गुण सुद्धा आहेत. आपण एकमेकांचे चांगले मित्रही होऊ शकतो. नीला, बाळा आम्ही वैरी आहोत का ग तुझे? अशी का वागतीयस तू? हे बघ, मान्य मी आणि बाबा ओरडलो तुला, पण तुझ्या भल्यासाठीच ना, त्या मागची माया लक्षात घे ना. आणि नीला, तुझ्या मनाविरुद्ध आम्हाला काहीही करायचं नाहीये, पण तूच शांतपणे विचार कर बघू. हे बघ, तुझ्या भावना कळत आहेत आम्हाला. राधा आणि विलासच्या लग्नामुळे तुला किती त्रास झालाय हेही कळतंय. पण बाळा,
आता काही उपाय नाही आहे ना आपल्याकडे, हां? त्यामुळे ना तू लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पड आणि स्वतःचा विचार कर. आपण ना तुला साजेस असं चांगलं स्थळ शोधूया. आणि आम्ही अजिबात रागावलो नाही आहोत तू फोटो फाडलेस म्हणून. अगं पुष्कळ स्थळं आहेत, तू तू निवडशील ना त्या मुलाशी आपण लग्न लावून देऊ, आमचं काही म्हणणं असणार नाही. पण आता लग्नाला नाही म्हणू नकोस. हे बघ, तू लग्नाला तयार आहेस पण तुला मुलगा आवडला नाहीये असं सांगितलंस तर तुझ्यावर जबरदस्ती करणार नाहीत ना ते लग्नासाठी. फार तर फार दुसरा मुलगा शोधतील, पण तेवढा वेळ तरी मिळेल आपल्याला. मग काय सांगू बाबांना? सांगू ना नीला तयार आहे म्हणून. ठीक आहे, मी तयार आहे. तुम्ही सांगाल त्या मुलाला भेटायला तयार आहे मी. तुला पटलंय ना आमचं? बरं, तू शांतपणे झोप. हां, मी बाबांना सांगते नीला तयार आहे लग्नाला, म्हणजे त्यांनाही शांत झोप लागेल. खूप सुंदर दिसतेस. सणासुदीला तुझं सौंदर्य विशेष उजळून दिसत नेहमीच. दागिना सगळ्यात जास्त शोभून दिसतो तुला. माझ्या नावाने घालतेस ना म्हणून.
नीला, ए नीला, नीला, ए बाळा उठ अग, असं सणासुदीचं झोपू नव नाही, उठ. अग आई कटकट करू नको ना, झोपू दे. ए कटकट कसली ग, रोज बोलते का मी? पण आज सणाचा दिवस आहे, गुढी पाडवा, उठ चल. अग आई असू दे ना ग, काय कौतुक आहे? असू दे काय, आज तुला बघायला येणार आहेत मुलाकडचे. काय होय तर, चांगल्या कामासाठी उशीर कशाला करायचा? तू लग्नासाठी होकार देण्याचीच वाट बघत होतो आम्ही. आता बघ, चांगली चांगली मुलं तुझ्या समोर आणून उभी करतो. आणि मला काय वाटतं माहितीये का, आज जो पहिलाच मुलगा तुला बघायला येणार आहे ना, तो तुला नक्की आवडेल. बाळा खरं सांगू, खूप बरं वाटलं आम्हाला. किती शहाण्यासारखी वागलीस तू. आता ना मनात काही ठेवू नको. आता झालं गेलं सगळं विसरून जा. छान तयार हो. आज नवीन वर्ष सुरू होत आहे ना, तुझ्या आयुष्यात सुद्धा सगळं नवं आणि छान छान होणार आहे. चल. आणि मला काय वाटतं माहितीये का, आजचा मुलगा तुला नक्की आवडेल. कोण आहे तो मुलगा? प्रशांत, प्रशांत नाव आहे त्याचं. चांगला इंजिनियर आहे. आणि अगं मुख्य म्हणजे त्याची आई आपली मोरवीचीच आहे, ती अंजनी दुरींची मुलगी, तिचा मुलगा. इंजिनियर आहे, मुंबईत कामाला आहे, आई वडील सुद्धा मुंबईत असतात. तुमचं छान पटेल एकमेकांची. ए फोटो दाखवू तुला? नको नको, म्हणजे तो बघायला येईलच ना, मग तेव्हाच बघेन प्रत्यक्ष. फोटो नको. बरं बाई, तुला हवं तसं. ए पण आता लवकर आटपा हा. आणि हे बघ, जेवण झालं ना की पुन्हा आराम करावं तर. चल आटपा, लवकर ये. काय करू, लीलाच म्हणलं आपल्याला वेळ मिळेल म्हणून यांना होकार दिला. तर हे काय माहित होत की खंडीभर स्थळ आणून ठेवतील. आणि जर प्रत्येक मुलाला नकार देत आले ना, तर बिंग फुटायची वेळ येईल. काहीतरी केलं पाहिजे. हे लग्न टाळण्यासाठी हा उपाय नक्कीच नाहीये. काय करू, कुणाची मदत घेऊ का? मला हवी ती साडी सापडतच नाहीये म्हणून. म्हणजे अगो इतक्यो साडीओ काढलं, याच्यातली नको? काहीची खास साडी असं काय? नाही असं काही नाहीये. हीच साडी शोधत होते मी. विलास भाऊजींच्या आवडीची दिसता. हो नाही, यांचा काय संबंध? ही तर मला आईने दिली होती, मला आवडते ना म्हणून. तू काय हो म्हणा राधा, पण तुका खोटा बोलू काय जमना नाय. अगो विलास भाऊजींचं विषय किती उडवून लावचा प्रयत्न केलास मा, तरी आता तुमची चांगली गट्टी जमली. हा ह्या काय मका दिसना नाय. वहिनी एक मिनिट. हा काय गो, आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे ना, तर नवीन वर्षाचं मी यांना हे ग्रीटिंग कार्ड देणार आहे.
आणि त्यांना सांगणार आहे की यापुढे भांडायचं नाही. नवीन वर्षाची सुरुवात एका मैत्रीने करूया. अगू कितक्या छान गो बाय. नवरा बायकोंचा नाता असाच असुक होया. या घरात निदान तुमच्यात तरी असा हो वांदे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. मिळली मा साडी तुका मनासारखी. चल मी बेगीन तयार हो. घे चल. फोन. अहो तुमच्या शेजारी इतका सुंदर चालता बोलता चित्र असा. नी तुम्ही फोन मध्ये काय शोधतात? अहो भाऊजी तुमची बायल अशी नटून थट्टून खेटून उभी रावली. नी तुमचा काय चालला? तुम्ही आपले उगीच उभी रावले. आओ बायलेची स्तुती करूच दिस असा. बघा तरी कशी चंद्रकोरी सारखी दिसता ती. बहिणी ओ आपल्या घरात भरपूर आहेत चंद्रचांदण्या. कुणाचं म्हणून कौतुक करणार ना. सगळ्यात छान दिसताय. बघलस मग भाऊजींच्या जिभेवर खडीसाखरच पेरलेली असा. काय बाय बोलूचा यांच्या वांगडा तरी. Thank you.
मापसेकरांचा मान, मापसेकरांची परंपरा आणि मापसेकरांची क्षमाशीलता या गुढीसारखीच उंचच उंच असू दे कायम. घ्या, पूजा करून घ्या. पुन्हा बघायचे असतील तर त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल.